आणि त्यांचे प्रकार. सुरुवातीला पाहूया लिंग कशा असं म्हणतात. ज्या रंगामधून ते पुरुष किंवा स्त्री जातीचे आहे किंवा पुरुष आणि स्त्री यापेक्षा वेगळे आहे याचा बोध होतो त्या नामास लिंग असे म्हटले जाते. म्हणजे ज्या नामावरून ते पुरुष स्त्री किंवा त्याही पेक्षा वेगळे आहे हे समजते त्या नामास लिंग असे म्हटले जाते. मराठीत लिंग प्रकार एकूण तीन आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. याच्यामध्ये पुल्लिंग या शब्दामध्ये मी पु या अक्षराला बॉक्स केलेला आहे कारण यावरून आपल्याला लिंग ओळखणे सोपे जाते. पु म्हणजे पुरुष, ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते नाम पुल्लिंग असते. स्त्रीलिंग दुसरा प्रकार आहे. स्त्रीलिंग या शब्दामध्ये मी स्त्री या शब्दाला बॉक्स केलेला आहे. ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ते नाम स्त्रीलिंग असते. तर लिंग प्रकारामध्ये तिसरा प्रकार येतो नपुंसकलिंग. या ठिकाणी मी न आणि पु आणि स यांना बॉक्स केलेला आहे. न म्हणजे नाही, पु म्हणजे पुल्लिंग, स म्हणजे स्त्रीलिंग. जे नाम पुरुष किंवा स्त्री जातीचे नसून त्यापेक्षा वेगळे असते तेव्हा ते नाम नपुंसकलिंग असते. आता लिंग ओळखणे सोपे करण्यासाठी या ठिकाणी मी तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली आहे. पुल्लिंगी शब्द ओळखण्यासाठी किंवा पुल्लिंगी नाम ओळखण्यासाठी त्या नामाच्या पाठीमध्ये तो हे सर्वनाम लागते. स्त्रीलिंगी नाम ओळखताना दिलेल्या नामामध्ये ती हे सर्वनाम लागते. तर नपुंसकलिंगी नाम ओळखताना दिलेल्या नामाच्या अगोदर ते हे सर्वनाम लागते. म्हणजे तो पुल्लिंग, ती स्त्रीलिंग, ते नपुंसकलिंग. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी घेतलेला आहे घोडा. घोडा म्हणताना आपण तो घोडा असं म्हणतो म्हणून घोडा पुल्लिंग. तो दरवाजा म्हणून दरवाजा हे नाम पुल्लिंग आहे. त्यानंतर स्त्रीलिंगी नामाची काही उदाहरणं घेतली आहे त्या ठिकाणी. पिशवी, ती पिशवी, पिशवी स्त्रीलिंगी नाम. चटई, ती चटई, चटई स्त्रीलिंगी नाम. तर या ठिकाणी नपुंसकलिंग नामाची काही उदाहरणं घेतलेली आहे. झाड, ते झाड म्हणून झाड नपुंसकलिंग. ते पुस्तक म्हणून पुस्तक नपुंसकलिंग. लिंग प्रकारानंतर पाहूया लिंग या भागावरती विचारले जाणारे परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, लिंग या भागावरती परीक्षेला दोन प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. एक तर लिंग ओळखा किंवा लिंग बदला. प्रथम पाहूया लिंग ओळखणे. लिंग ओळखणे म्हणजे नेमकं काय करायचं? तर दिलेले नाम पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे की नपुंसकलिंग आहे याचा उल्लेख करायचा. म्हणजे दिलेल्या नामाचे लिंग ओळखणे. उदाहरणार्थ घोडा, तो घोडा पुल्लिंगी नाम. गाय, ती गाय स्त्रीलिंगी नाम. घरटे, ते घरटे नपुंसकलिंग नाम. यानंतर परीक्षेला विचारला जाणारा लिंग ओळखण्यावरचा पुढचा प्रश्न. लिंग ओळखताना एक महत्वाचा नियम लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो, जर दिलेले नाम अनेक वचनी असेल तर त्याचे लिंग ओळखताना प्रथम ते एक वचनी करून मगच त्या नामाचे लिंग ओळखावे. उदाहरणार्थ झाडे. जनरली तुम्ही काय करता? ती झाडे आणि झाडे शब्दाचं लिंग स्त्रीलिंग लिहितात. परंतु हे चुकीचं आहे. झाडे हा अनेक वचनी शब्द आहे. प्रथम त्याचे एक वचन करून घ्यावे आणि एक वचनी नामाचे जे लिंग असेल तेच अनेक वचनी नामाचे लिंग असेल. उदाहरणार्थ झाडेचं एक वचन प्रथम झाड, ते झाड. झाड जर नपुंसकलिंग नाम असेल तर झाडे सुद्धा नपुंसकलिंगच नाम असतं. म्हणजे अनेक वचनी नामाचे लिंग ओळखताना प्रथम ते एक वचनी करून मगच लिंग ओळखावे. त्यानंतर लिंग प्रकारावर परीक्षेला विचारला जाणारा दुसरा प्रश्न लिंग बदलणे. काय करायचं लिंग बदलणे म्हणजे? तर लिंग बदलणे म्हणजे दिलेलं नाम स्त्रीलिंगी असेल तर पुल्लिंगी करायचं. उदाहरणार्थ मुलगी हे स्त्रीलिंगी नाम आहे तर त्याचं मुलगा असं पुल्लिंगी नामामध्ये रूपांतर करायचं. म्हणजे मुलगी, मुलगा हे झालं लिंग बदल. किंवा दिलेले नाम जर पुल्लिंगी असेल तर त्याचे रूपांतर स्त्रीलिंगी करायचे. उदाहरणार्थ पुरुष पुल्लिंगी नाम आहे, त्याचं आपण स्त्री असं स्त्रीलिंगी नाम केलं. म्हणजे पुरुष आणि स्त्री हा झाला लिंग बदल. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण
लिंग आणि त्यांचे प्रकार पाहिलेले आहे. उद्या भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्टे होम स्टे सेफ.